समान जर आता आपण बघा मीडियाला त्यांची जी काय माहिती एकच माणूस दिला आपल्याला. मराठा क्रांती मोर्चाची जी बैठक आज जिजाऊ भवनमध्ये घेण्यात आली होती ती बैठक ही बारामती लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात घेण्यात आली होती. त्या संदर्भात बारामती तालुक्यामधून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावे घेण्यात आलेली आहेत. इतर विधानसभा मतदारसंघामधील आजूबाजूचे जे 6 तालुके 5 तालुके आहेत त्याच्यामधील ज्या लोकांची यादी येईल त्या सर्वांचं एकत्रित मिटिंग या जिजाऊ भवनमध्ये घेण्यात येईल आणि सर्वांनी मिळून एकत्रित एक निर्णय घेऊन एक उमेदवार फायनल करण्यात येईल. म्हणजे असा निर्णय झाला की मराठा समाजातर्फे येणाऱ्या लोकसभेला 6 तालुक्यांमधून किंवा 6 विधानसभामधून एक उमेदवार द्यायचा, त्याला ती इलेक्शन लढणार, त्यामध्ये मराठा समाजाची किती मतं येतं, काय आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळ्यांपर्यंत पोचणं, त्यासाठीचा हा निर्णय झाला की एक उमेदवार उभा करायचा. येणारे जर एक उमेदवार ठरला तर कशा प्रकारे प्रचार केला जाणार आहे, 6 विधानसभा मतदारसंघातून कशी भूमिका मांडली जाणार? प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं स्वतःचं मतदान आहे किंवा मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात आहे, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे ते प्रत्येक ठिकाणी बोलत असतात, पण अशी संधी मिळते की जेणेकरून स्वतःचं मत व्यक्त करायला मतदानाचा हक्क त्यांना बजवायचा आहे आणि त्यांनी आपापल्या गावामध्ये फक्त आपल्याला प्रचार करायचा आहे. एवढं प्रचार झाला तरी मराठा समाजाने हे बाद झालं. आगामी येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांना काय आवाहन करा आज बैठकीमध्ये? जो 50 वर्षापासून अन्याय होतोय त्या अन्यायाची चीड प्रत्येक मराठा बांधवाच्या किंवा तरुणाच्या डोक्यामध्ये आहे. ती चीड काय आहे तर सगळ्यात मोठा अन्याय आज रोजी झाला आहे तो मराठा समाजवाला नाही. ती चीड काढण्यासाठी सर्वांनी मराठा समाजाच्या उमेदवाराला लोकसभेला भलं विधानसभेला एक मोठी घरादारासह मतदान करायचं आहे असं माझी सूचना राहील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.